कार्तिकला मी यायला हवे होते मुंबईला, म्हणून तो आम्हाला गावी न्यायला आला. असा अर्थ मी जर काढला असता तर आला असता ना राग त्याला. हो ना, कार्तिकचं हे विचित्र वागणं वाढतच चाललंय. एकदा काय तो तुमचा डिवोर्स होऊन जाऊ दे बाई, म्हणजे कायमची सुटशील. कशी सुटेन ग मी? डिवोर्स न घेता इतकी वर्ष वेगळी राहतोय, तरी सुद्धा हे आरोप सहन करतेच आहे ना मी. आता काय वेगळं असणार आहे? आधी आई मला मदत करायला सारख्या येत होत्या, आणि आता कार्तिक आणि दीपिका मैत्रिणी झाल्या. मधल्यामध्ये मी दोषी ठरते ग. मी एकदाच काय ती समज देऊन येऊ का त्याला? म्हणजे तो त्रास तरी देणार नाही तुला. नाही नाही, नको. बघ, तू दरवेळी हे असं पाऊल मागे घेतेस. त्याला त्याची चूक कळायला हवी. कारण मला वाद आणि भांडणं नकोय साक्षी. हे बघ, मला फक्त इतकंच म्हणायचंय की आत्ता कुठे तू नवीन बिझनेस सुरू केलाय, या सगळ्याचा परिणाम तुझ्या बिझनेसवर होऊ देऊ नकोस. आणि त्याला अजिबात घाबरू नकोस, कळलं? पण मी तिला भेटायला आलेच नाहीये. मी तुला भेटायला आले. मला? कारण मी तुझ्यासाठी स्पेशल चॉकलेट्स आणले, ते द्यायला आले. कारण ती चॉकलेट्स मी स्पेशली US वरून मागवलेत, म्हणून मुद्दाम तुला द्यायला आले. अगं, पण हे कशाला? आणि दीपिकाला? मी तिला घरी जाऊन देईन. तू हे घे. थँक यू. यू मोस्ट वेलकम. खर तर दीपिका US गेली ना, तर तिला अशी चॉकलेट्स रोज खायला मिळतील. पण दीपिकाने तर मला प्रॉमिस केलंय ती नाही जाणार म्हणून. का पण असं? तिला मला सोडून जायचं नाही म्हणून. अरे मग तू तिला समजून सांगायचं ना की तू जा म्हणून. मी सांगितलं पण ती ऐकत नाहीये. मला सांग, तुझ्या गावातल्या शाळेपेक्षा ही शाळा जास्त छान आहे ना? तसंच इथल्या शाळेपेक्षा US मधली शाळा खूप छान आणि खूप मोठी आहे. आणि दीपिकाचं तिथे ऍडमिशन सुद्धा होत आहे. हो, ऑफकोर्स. तिथे दीपिकाला सगळंच चांगलं मिळेल. मोठी शाळा, मोठी कॉलेजेस. आणि ती जर तिथे गेली ना, ती तिथे जाऊन खूप शिकेल, बिझनेस वुमन सुद्धा होईल तिच्या आजीसारखी. मग मला सांग, तिने तिथे जायला नको का? आता बघ ना, तू सुद्धा गावाहून इथे मुंबईला आलीस की नाही, तसंच दीपिकाने इथून US जायला पाहिजे, हो की नाही? आणि तिकडे जाऊन तिचा खूप फायदा होईल. बरोबर. करते की मला सांग, तू तुझ्या आईशिवाय राहू शकतेस? आणि ती तिच्या बाबांशिवाय एकटी कशी राहील? तिचे बाबा जर US गेले तर तिने सुद्धा जायला हवं ना. आणि जर ती नाही गेली तर तिचं किती मोठं नुकसान होईल. सांगेन तिला. तू सांगून सुद्धा नाही ऐकणार ती तुझं. का सांग? का? तुझ्यासाठी, तुमच्या मैत्रीसाठी. भारती की तिला नाही सोडून जायचंय तुला. आणि सॉरी बाळा, पण तुमच्या मैत्रीमुळे तिचं खूप मोठं नुकसान होत. तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नुकसान झालेलं आवडेल तुला? नाही, पण मी काय करू? रागवू नकोस, पण तुमची मैत्री कायमची तोडून टाक. दीपा, हा घे चहा, बरं वाटेल. नाही ग, मला नकोय. काय, तुला चहा नकोय? हे दीपा, तुला आठवतंय आपण कॉलेजमध्ये असताना काय म्हणायचो? हर मर्ज की दवा, चहा घे ग, एक घोट घे, बघ कसं छान स्माईल येईल तुझ्या चेहऱ्यावर. नकोय मला. आता घे दीपा. दीपा, तू आता तुझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात करतेस. बिझनेसची नुकतीच सुरुवात झाली आहे. आणि बघ, पहिलीच ऑर्डर मोठी मिळाली तुला.
त्यामुळे आता ना मागचं सगळं विसरून जा. कार्तिक काय म्हणाला, त्याला काय वाटतं, या सगळ्याकडे दुर्लक्ष कर. तू का मनाला लावून घेतेस त्याचं सगळं बोलणं? हे सगळं मुद्दाम करत नाहीये साक्षी. माझ्यावर कोणी खोटे वाटेल ते आरोप केले की मला आता नाही सहन होत. तुला खरं सांगू, मी माझ्या गावीच सुखी होते. दादा, माधुरी वहिनी मला सांभाळून घेत होते. तिथे व्यवस्थित काम सुरू होतं माझं. आता असं वाटते उगाच तिथून इथे आले. असं नको बोलूस दीपा. तू मुंबईला तुझ्या ट्रीटमेंटसाठी आली होतीस की नाही, आणि ते गरजेचंच होतं. इनामदारांना भेटणं हा निव्वळ योगायोग होता दीपा. ते तू जमवून आणलं होतंस का? नाही. मग कशाला वाईट वाटून घेतेस? तुझा निर्णय चुकला नव्हता दीपा. तू उगाच पश्चाताप करून घेऊ नकोस. मी परत गावी जाऊ का ग साक्षी? मी कार्तिकीला समजावे. दीपा बरी आहेस ना तू? हे बघ, तू मुंबई सोडून कुठेही जायचं नाहीयेस. अगं, आपण उद्घाटन केलंय, पेपरमध्ये सुद्धा बातमी आलीये. आता मुंबई सोडून जायचा विचार सुद्धा करू नकोस. आणि कार्तिक येऊन आरोप करून गेला ना म्हणून तर मुळीच नाही. हा दीपा, या आधी तू सगळे निर्णय स्वतःचे स्वतः घेत होतीस की नाही? म्हणजेच तू सक्षम आहेस ग. उगाच कोणाच्या तरी बोलण्याने इतका परिणाम का करून घेतेयस? तू फक्त आणि फक्त आता तुझ्या बिझनेसवर लक्ष दे. दीपा, तू म्हणतेस ना की तुला आता जे काही करायचंय ते कार्तिकीसाठी करायचंय. अगं, तिच्याचसाठी तर जगतेय मी. तिचं आयुष्य सुरळीत व्हावं एवढंच वाटतं मला. तिला हवं ते शिक्षण घेता यावं यासाठी मी वाटेल तेवढी मेहनत करायला तयार आहे. मग बस ना, आता फक्त कार्तिकीचा आणि स्वतःचा विचार करायचा. बाकी सबको मारो गोली. नाही, तुझं बरोबर आहे. आता मला फक्त आणि फक्त माझ्या बिझनेसवर, कार्तिकी फूड्सवर लक्ष केंद्रित करायला हवं. मी माझा बिझनेस मोठा करणार. माझ्या कार्तिकीला मी काहीही कमी पडू देणार नाही. तिला हवं ते देण्याची ताकद माझ्यात असलीच पाहिजे. करशील ग तू दीपा? इतके वर्ष मी माझ्या मैत्रिणीला ओळखते ना. मला माहितीये माझ्या मैत्रिणीमध्ये खूप जिद्द आहे. आणि मला तुझा खूप अभिमान आहे दीपा. तुला कळतंय ना बाळा मी काय म्हणते? तुला माहितीये कार्तिकी, मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला सुद्धा फॉरेनला जायचं होतं शिकायला. पण माझ्या बाबांकडे पैसेच नव्हते, त्यामुळे मला साता चाललं. पण दीपिका तिकडे जाऊ शकते. आणि ती जर US गेली ना तर तिथे खूप शिकेल, भरपूर पैसा कमवेल आणि खूप मोठी होईल. पण ही संधी ती तिच्या मैत्रिणीसाठी घालवते, चुकीचं आहे ना? तिला नाही कळते हे. सगळे मोठे लोक तिला समजवत आहे पण ऐकतच नाही. ती तुझ्या फ्रेंडशिपसाठी ही संधी नाकारते आणि त्याच्यामुळे तिचं नुकसान होतं. कळतंय ना तुला? हे बघ कार्तिकी, तू तिची बेस्ट फ्रेंड आहेस की नाही म्हणून मी तुला हे सगळं सांगते. तू समजावून सुद्धा नाही ऐकणार ती तुझं. तू जर मैत्री तोडली ना तरच हे शक्य. तिला वाईट वाटेल तू तिच्याशी बोलत नाहीस म्हटलं, पण हे सगळं बघून ती ऍटलीस्ट तिच्या बाबांबरोबर US तरी जाईल आणि तिचं नुकसान सुद्धा होणार नाही. तिचं आयुष्य एकदम छान होईल. पण जर माझ्यामुळे तिला वाईट वाटलं तर मला पण वाईट वाटेल आंटी. पण त्यामुळे तुझ्या बेस्ट फ्रेंडचं खूप चांगलं होईल. आणि तिच्यासाठी थोडं वाईट वाटून घेतलं तर काय चुकीचं? आणि तुझं काय कार्तिकी, तुला दुसऱ्या फ्रेंड सुद्धा मिळतील. पण यामुळे दीपिकाचं नुकसान होणार नाही, तिचं सगळं छान होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या बेस्ट फ्रेंडच्या चांगल्यासाठी
कधी कधी असं वाईट वागावं लागतं, त्यामुळे तू कर विचार, फक्त दीपिकाच्या भल्याचा विचार कर. ग्रँडमा, मी रिसेस मध्ये खूप गप्पा मारल्या. रिसेस कधी संपली ते कळलंच नाही. मग आज बोलवायला आली तेव्हा कळलं आम्हाला. रिअली? ओ गॉड. पण फ्रेंड्स म्हटले की भरपूर गप्पा मारता आल्याच पाहिजेत, हो की नाही? कार्तिकी सारख्या आजी बरोबर पण छान गप्पा रंगतात तिच्या, हो ना? मग प्रिन्सेस आणि ग्रँडमा पण फ्रेंड्स आहेत. बट यु नो व्हॉट कमला, प्रिन्सेसची बेस्ट फ्रेंड मात्र एकच आहे, कार्तिकी, राईट? येस ग्रँडमा. मी कार्तिकीला सांगितलंय की दादा मला अमेरिकेला घेऊन जाणार आहे, पण मी तिला सोडून कुठेच जाणार नाहीये. ब्युटिफुल. यु नो व्हॉट प्रिन्सेस, कार्तिकी इज व्हेरी लकी टू हॅव अ फ्रेंड लाईक यू. मी पण लकी आहे ग्रँडमा. ऑफकोर्स. मी तिला सांगितलंय की आईला घेऊन आमच्याकडे राहायला ये. अरे वा, मग मजा आहे बाई एका मुलीची, म्हणजे शाळेत पण गप्पा, घरी पण गप्पा. हो कमला मावशी, आम्हाला खूप वेळ मिळेल खेळायला आणि आम्ही स्टडी पण करू एकत्र. अरे वा, मग चला पटकन हे संपवून टाका बघू. ठीक आहे, चला घ्या घ्या. गुड गर्ल. शाबास. यु नो व्हॉट प्रिन्सेस, आपण लवकरच कार्तिकी आणि तिच्या आईला घरी घेऊन येऊ. चला आपण फ्रेश होऊया. झालं गेलं सगळं विसरून जा. दीपा आली आहे, तुझी दुसरी लेख आली आहे. प्लीज प्लीज त्यांचा स्वीकार कर. कार्तिक, तू आमचा स्वीकार करशील? दीपा, मी आजपर्यंत तुझ्या बाबतीत खूप चुकीचे समज करून घेतले. माझी खरंच खूप मोठी चूक झाली, मला माफ कर. कार्तिक, असं नको ना बोलूस. ममा, मी दीपाचा माझी बायको म्हणून आणि कार्तिकीचा माझी मुलगी म्हणून स्वीकार करतोय. आणि यापुढे मी कधीही त्यांना माझ्यापासून या घरापासून दूर जाऊ देणार नाही, हे मी तुझ्या साक्षीने आज दीपाला वचन देतोय. कार्तिक,
बेबी ब्यूटिफुल. बंध कुठले तुझे नि माझे मनी ओळखीचे अलगुजवाजे. हे बंध कुठले तुझे नि माझे मनी ओळखीचे अलगुजवाजे. तू अंश माझा असे आज वाटे खुणा बोल क्या पण धुके मात्र दाटे. असे कोण ते हे नाते नव्याने जणू जन्म घेते. असे कोण ते हे नाते जन्म. हॅलो, काय चाललंय? काय कुठे हरवली आहेस? डे ड्रीमिंग. कार्तिकचं चौकोनी कुटुंब हसताना खेळताना पाहत होते. नुसतं ऐकून सुद्धा खूप बरं वाटत नाही. माझं हे स्वप्न कधी पूर्ण होणार ललित? कार्तिकचं सुखी कुटुंब मी कधी बघणार? नक्की पाहशील सौंदर्य. ते म्हणतात ना कि जेव्हा मनातून इच्छा निर्माण होते ना तेव्हा अख्खं विश्व तुम्हाला सहाय्यभूत, सारी कायनात खडी हो जाती है तुम्हारे लिए. राईट? तुझ्या तोंडात तूप साखर. परत साखर. चॉकलेट काही ना. नाही पण खरंच तसंच होऊ दे. कार्तिकी आलीस? हातपाय तोंड धुवून घे आणि बॅग जागेवर ठेव. पोहे केलेत गरम गरम, खाणार आहेस आता की नंतर खाशील? कार्तिकी, बरं ग्लासभर दूध देऊ का तुला? काय ग? कार्तिकी, मी काहीतरी बोलते तुझ्याशी. काय ग, काय झालं? अशी गप्प गप्प काय आहेस तू? टीचर काही बोलल्या का? नाही, दीपिका भेटली नाहीये वाटतात, हो ना? नाही भेटली. मग तू कोणाशी भांडण नाही केलंस ना शाळेत? आई. काय झालं बाळा, सांग ना. आई, फ्रेंडशिप म्हणजे काय असत? फ्रेंडशिप म्हणजे तुझी आणि दीपिकाची आहे ती फ्रेंडशिप, जशी माझी आणि साक्षी मावशीची आहे ती फ्रेंडशिप. पण खरी फ्रेंडशिप म्हणजे काय असत? खरी फ्रेंडशिप म्हणजे दोन मैत्रिणी एकमेकींच्या चांगल्यासाठी काहीही करायला तयार असतात. काही म्हणजे? तुला एक गंमत सांगते. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मला परीक्षेला जायला उशीर झाला होता आणि साक्षी तर तिथे पोहोचली होती. साक्षीला तिथे पोहोचल्यावर कळलं की मी अजून आलीच नाहीये. मग तिने काय केलं माहितीये? पटकन तिची स्कूटर काढली आणि मला घरी न्यायला आली. तिला बघून मला इतकं हायसं वाटलं ना. तिला आणि मला दोघींनाही परीक्षेला पोहोचायला 5 मिनिटं उशीर झाला. पण कार्तिकी, तेव्हा साक्षी मावशीने असा विचार नाही केला की मी दीपाला न्यायला आले आणि मला परीक्षेला उशीर झाला. तर तिने माझा विचार केला की दीपा का नाही आली, तिला का उशीर होतो, त्यामुळे ती मला न्यायला आली. निस्वार्थीपणे एकमेकींसाठी काहीही करणं म्हणजे फ्रेंडशिप. अगं, तुझा आणि दीपिकाच घे ना. आपल्याला पिकनिकला पोहोचायला उशीर होत होता
मग दीपिका गेली तुला सोडून पिकनिकला? नाही ना, ती तशीच तुझी वाट बघत तिथे थांबली आणि तुला घेऊनच पिकनिकला गेली. दीपिकाचं तिच्या ग्रँडमावर किती प्रेम आहे तुला माहिती आहे ना. तरी सुद्धा तिने तिच्या ग्रँडमाला फक्त तुझ्या आनंदासाठी आपल्या इथे राहायला पाठवलं. कार्तिकी, यालाच खरी मैत्री म्हणतात. पण का ग, तू आज अचानक असं का विचारतेस? धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.